इस्लामपूर शहरात दिवसेंदिवस वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर बनत चाललाय शहरातले सिग्नल्स आणि यांचा कधीच भरावर आलेला नाही सध्या दिवाळीच्या सुट्ट्यांचा हंगाम संपलेला आहे त्यामुळे इस्लामपूर शहरातले वाहतूक कोंडीने कहर केला आहे रविवारी सायंकाळच्या सुमारास शहरातील कामेरे नका कॅटेगरी वाहतुकीची प्रचंड कोंडी निर्माण होऊन वाहतूक ठप्प पडली होती कोणत्या प्रकारचे वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलीस प्रशासनाची यंत्रणा अस्तित्वात नव्हती वाहतूक शाखेचे कर्मचारी देखील जागेवर नसल्याचं तर इस्लामपूरचे माजी नगराध्यक्ष व भाजपाचे निश, ज्येष्ठ निशिकांत पाटील हे थेट स्वतः आपल्या गाडीतून उतरले आणि त्यांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले सहा वाजल्यापासून सात वाजेपर्यंत वाहतुकीची कोंडी झाली होती मात्र निशिकांत पाटील यांनी स्वतःहून रस्त्यावर उतरत वाहतूक व्यवस्था सुरळीत केली त्यावेळी प्रवाश आणि वाहनधारकांनी नगराध्यक्षांच्या पोलीस कर्तव्याच्या भूमिकेचा आभार मानले दरम्यान शहरातली वाहतूक व्यवस्थेचे तीन तेरा वाजल्याचं माजी नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनी खंत व्यक्त करत जिल्हा पोलीस आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे शहरातल्या वाहतूक व्यवस्थित व्यवस्था सुरळीत राहण्यासाठी अधिकच्या यंत्रणेची मागणी करणार असल्याचं स्पष्ट केलंय ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी इस्लामपूर